लक्ष्य असतो. लालबागच्या राजा मंडळाने हा आदर्श घालून दिला. त्यांनी सगळ्यात आधी निर्णय घेतला की आपण हे जे वर्ष आहे कोरोना काळातलं ते आपण समाजव्रत करायचं, आणि त्यांनी ते व्रत घेतलं. आत्ता आपण या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आहेत. माझ्यासोबत आहेत बाळासाहेब कांबळे, सुधीर साळवी आणि मंगेश दळवी. आणि अर्थातच आदेश बांधे आपल्यासोबत आहेत. मी त्यांच्याकडे येईनच, पण त्याच्या आधी आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आणि तुम्हीच आपल्या प्रेक्षकांना सांगा की काय काय काम केलं आहे लालबागच्या मंडळाने नेमकं या कोरोना काळामध्ये. लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 87वं वर्ष होतं. मंडळाने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. लोकहिताकारी हा निर्णय होता. या आरोग्य उत्सवामध्ये आम्ही 3 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या काळामध्ये प्लाझ्मादान शिबिर घेतलं. 246 प्लाझ्मादात्यांनी या ठिकाणी प्लाझ्मादान केलं. त्यानंतर गणेश चतुर्थी 22 ऑगस्टला होती. या 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये रक्तदान शिबिर घेतलं, आणि टोटल 10,272 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये आपला रक्तदान करून सहभाग नोंदवला. त्यानंतर गलवान व्हॅलीमध्ये जे आपले भारतीय जवान चीनच्या शत्रूशी लढताना शहीद झाले, त्यांच्या 22 कुटुंबियांना म्हणजे 2 लाख रुपयाची प्रत्येकी 2 लाख रुपये ऑनलाईन मदत करणं आपण दिली. ऑनलाईन त्यांच्याशी आपण संवाद साधला. त्यांना शौकीजीनं आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये ते पोलीस बंदोबस्त दिवस रात्र या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करत होते, मेहनत घेत होते आपल्यासाठी, आणि ते त्यावेळी ते शहीद झाले पोलीस बंदोबस्त. अशा 101 कुटुंबियांना आपण त्या शहीदांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयाचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली आणि शौर्यचिन्ह प्रदान केली. म्हणजे हा आरोग्य उत्सवाचा संपूर्ण महिन्याभराचा आमचा हा कालावधी होता. या आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून आम्ही हे सर्व कामं समाजाच्या प्रती सामाजिक भान जपत हा उत्सव साजरा केला. मला थोडक्यात अगदी आपल्याला वेळ कमी मला सांगतो की हा मोठा डिसिजन होता की जेव्हा तुम्ही ठरवलं की आपण समाजवत करायचं हा कसा घेतला. लालबागच्या राजाचा हा जो उत्सव आहे हा लालबागकर जे आहेत हा उत्सव साजरा करत नाही तर तो जगतातच. आणि त्याच्यामागे जी अनेक कारणं होती, 3 महिन्यापासून चर्चा चालू होत्या. सर्व सल्लागार, सन्माननीय सहकारी सभासद, महिला सदस्य याच्या सगळ्यांची चर्चा चालू होती. आणि एक जिल्ह्यावरती एक चांगली मीटिंग झाली. त्या बैठकीमध्ये सर्वांचे विचार आले, कारण इथे लालबागचा राजा आणि भाविकांची गर्दी हे एक मोठं समीकरण आहे अनेक वर्षाचं. आणि त्याच्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ते काही गोष्टी या दृष्टिक्षेपातूनमध्ये अशक्य दिसत होत्या, आणि त्याच्यातून कुठे एक मोठा संसर्गाचा भडका होईल हे समोर दिसत होतं. त्याच्यामुळे देश हा देव असे माझा, कारण देश टिकला तर सगळ्या गोष्टी होती. वा, देश हा देव असतो हा फार महत्त्वाची. आपण यांना आधी मानपत्र देऊ शकतो. आपलं खूप खूप कौतुक. गणपती बाप्पा लालबागच्या राजाचा जय हो. ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. मला तर आपण 3 मंडळ करून आता आलो आहे. आता काय भावना आहे, काय वाटतंय अशा पद्धतीने समजून काम चालू असताना? ही भावना आत्ता काय आहे हे मी शब्दात सांगू शकणार नाही. त्याचं कारण हीच वेळ असते. साधारणतः आता आपण 4:45 वाजलेले आहेत की लालबागचा राजा जेव्हा याच ठिकाणाहून निघतो, समोर गेल्यानंतर संपूर्ण लालबागला एक प्रदक्षिणा, नगर प्रदक्षिणा करून ज्या वेळेला या मुख्य प्रवेशद्वारापाशी पुन्हा येतो आणि श्रॉप बिल्डिंगकडे पुष्पवृष्टी होते, त्यावेळेला आम्ही सगळेजण दरवर्षी न चुकता त्या जल्लोषात असतो. आज आनंद या गोष्टीचा आहे की सर्वात धाडसी निर्णय हा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने घेतला. हा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता, कारण ही गर्दी आणि गर्दीचे सगळे विक्रम या लालबागच्या राजाने मोडलेले आहेत. आणि अशा वेळेला आपलं कुटुंबातला प्रत्येक सदस्य इथे दर्शनासाठी येतो, आणि यंदा जर आपण ती गर्दी थांबवली आणि गर्दीचा वापर हा आरोग्य उत्सवात जर आपण परिवर्तित केला तर पुढच्या वर्षी आहे ती सगळी मंडळी कुटुंबातली जास्त संख्येने इथे येतील, कुठल्याही कुटुंबातली गर्दी कमी होणार नाही ही सगळ्यात मोठी काळजी लालबागच्या राजाने घेतली. आणि म्हणून हा आरोग्य उत्सवाला जो काही उदंड प्रतिसाद दिला, एक सर्वसामान्य कार्यकर्ता या नात्याने, एक कलावंत या मिरवणुकीत नाचता नाचता लहानाचे मोठे झालेले आम्ही आहोत. आणि लालबागच्या राजाचं महात्म्य आज आपण बघितलं की सामाजिक दृष्टिकोनातून सर्व उपक्रमात अग्रस्थानी असणारं हे मंडळ त्यांनी इतका हा उत्तम निर्णय घेतला, त्यामुळे मला तुमच्याकडे याचं दळवी साहेब कारण तुम्ही खजिनदार आहात. जेव्हा आपण असा मोठा निर्णय घेतो तेव्हा सगळा जो ओझा असतो ते सगळं पैशावर येतं. तर खजिनदार म्हणून यावेळेचं काय उपक्रम तुम्ही कसं त्याचं मॅनेज केलं सगळ्यांना काय अनुभव? यावर्षी असं बघायला येईल म्हणजे पप्पा नसे आपल्या पैशाने
एक म्हणजे हे होतं बरोबर की जसा जो रिस्ट्रिक्शन पडतात रिस्ट्रिक्शन आपला तरी पण या वर्षी 10,000 आणि 18,10,000 रुपये असे गोळा झाले तीन दिवसांनी. अरे वा वा म्हणजे त्यामुळे म्हणजे लोकांची भावना किती भक्ती किती ही या ही यावरून दिसून येते. सकारात्मक ऊर्जेकडे सकारात्मक ऊर्जा अशी येते की काही न करता 18 लाख रुपये लोकांनी दिले तर ते समाजासाठी उपयोगी येते. मला कारण मला असं वाटतं की देवासमोरचे पैसे हे माणसातल्या देवासाठी खर्च होण्याची जी भावना आहे ती लालबागच्या राजा मंडळाने कायम जपलेली आहे. सुदैवाने सिद्धिविनायक मंदिराचं काम करत असताना हेच संस्कार घेऊन आम्ही तिथे काम करतो आहोत आणि म्हणूनच लोक दानपेटीतले पैसे हे माणसातल्या देवासाठी खर्च करण्याची ही संधी आणि म्हणून या रक्तदानातून प्लाझ्मा दानातून अनेकांच्या आरोग्याला आणि सुदृढ दीर्घायुष्याला मदतकार असा देणारा हा आशीर्वाद आहे लालबागच्या राजाचा असं मला नम्रपणे सांगायला खूप आनंद. कोरोना आपल्याला खूप गोष्टी शिकवून गेल्या. त्यापैकी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण बसा उचलला समाज समाजसेवेचा उचलला. सिद्धिविनायक ट्रस्ट खूप वेगळ्या पद्धतीने काम करतो आहे आणि आता आपण काही मंडळांकडे जाऊन आलो तुम्ही पाहतही असाल की वेगवेगळी मंडळं काम करतात. तर तुम्हाला असं काय वाटतं की या पुढच्या काळामध्ये गणेश मंडळांनी कुठली एक गोष्ट पुढच्या वर्षी त्यानंतर कॅरी करत राहावी समाजाला काही देत राहावं काय करत राहिलं पाहिजे आता आपण. हे बघा आजचा अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. एबीपी माझाने एकतर या सर्वांच्या या कार्याचं कौतुक करून विघ्नहर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे आणि आपण नेहमी म्हणतो की गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. हा बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार आहे आणि पुढच्या वर्षी येईल त्यावेळेला ताठ मानेनं आपण जर इकडे आलो तर बाप्पाकडे बघताना आपण असं वरती बघतो या लालबागच्या राजाकडे. तर त्यावेळेला आम्हाला अभिमानानं बाप्पाला पुढच्या वर्षी काय सांगता येईल तर बाप्पा अधिक प्रसन्न होऊन पुढच्या वर्षी लवकर येणार आहे कारण तो सांगणार आहे की होय माझ्या या मंडळाने माझ्या या कार्यकर्त्यांनी यावेळेला आरोग्योत्सव करून माझ्याकडे येणाऱ्या भाविकांच्या कुटुंबाला एक सुखाचा आणि एक खूप आधार आरोग्याच्या साठी दिलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना आम्हाला आनंद होईल. मला खात्री आहे की अशा कामाची दखल बाप्पा नसतील कारण पुढच्या दिवशी करू तो लवकर येईल. तुमचं खूप खूप कौतुक आणि आदेशी तुम्ही जरूर प्रयत्न करायला त्यांचाही कौतुक आभार. वेदश्री ही शेवटी जसं मी म्हणालो की कविता आहे देणाऱ्याने देत जावे तर हेच आता हात आणखी वाढतील लाखो होतील आणि समाज पुन्हा उभारेल असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. ईशान कोणाची लालबागच्या राजाची लालबागच्या राजाचा येसो.